मराठी बालभारती इयत्ता सातवी पाठ्यपुस्तकातील पाठ पाचवा भांड्यांच्या दुनियेत या पाठातील आज आपण कठीण शब्दार्थ तसेच वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ पाहणार आहोत भांड्यांच्या दुनियेत या पाठाचे सुरवातीला वाचन करा पाठातील कठीण शब्दार्थ लिहून घ्या दुनिया जग स्मीत हस्य, हलके से, हलकेसे थोडेसे हसू सगे सोयरे म्हणजे नातेवाईक नित्योपयोगी म्हणजे नेहमी उपयोगात येणारी वाडगे म्हणजे वाटी घडा म्हणजे मडके किंवा घागर माठ म्हणजे मडके भिंतीलगत म्हणजे भिंतीजवळ खेटून भांडी संस्कृती म्हणजे भांड्यांची परंपरा प्रगल्भ म्हणजे जाणकार पाया म्हणजे मूळ रत्नजडीत म्हणजे रत्नांनी मढवलेल्या कलात्मक म्हणजे अतिसुंदर पर्याय म्हणजे विकल्प संमिश्र म्हणजे मिश्रण केलेले उपलब्ध होणारी म्हणजे मिळणारी श्रम कष्ट गृहिणी घरातील स्त्री पाखडणे निवडणे जाळ म्हणजे अग्नी किंवा आग सर्रास म्हणजे सहज पंगत ओळ किंवा रांग अविभाज्य म्हणजे अलग न करता येणारे सफर म्हणजे यात्रा किंवा प्रवास भांड्यांच्या दुनियेत या पाठामध्ये भांड्यांचे अनेक प्रकार व पूर्वापार काळापासून आत्तापर्यंत भांड्यामध्ये झालेले बदल याची माहिती आपल्याला मिळाली आहे तर या पाठातील आणखी काही नवीन शब्द ज्यांचे अर्थ आपल्याला माहीत नाहीत असे शब्द पाहूयात कोठी तळघरातील वस्तू साठवायची खोली जाते पूर्वीच्या काळचे दळण दलन दळण्याचे साधन एकावर एक रचलेल्या गोल दगडी चकत्या परात तांबे पितळ इत्यादी धातूंचे पसरट गोल काठ असलेले मोठे ताट जे पीठ मळण्यासाठी घरामध्ये वापरतात रांजन उभट गोल मोठे मडके जे पाणी साठवण्यासाठी वापरतात बुधला उभा मध्ये फुगीर असलेला गडू तुंबे म्हणजेच भोपळ्याचा गर काढून बनवलेले पोकळ पसरट गोल भांडे आंतरजाल म्हणजे इंटरनेटला हा मराठी प्रतिशब्द आहे काठवट म्हणजे पीठ मळण्यासाठी मोठी गोलाकार लाकडी परात उखळ धान्य काढण्याचे पोकळी असलेले लाकडी वा दगडी जाड साधन मुसळ धान्य काढण्याचे लाकडी उभे व मजबूत साधन पाटा वरवंटा पसरट पंचकोनी टाकी लावलेला सपाट दगड व त्यावर वाटण वातन वाटण्यासाठीचा गोल दंडाकृती दगड मटेरियल कल्चर साहित्य संस्कृती म्हणजेच पहा अनेक उपयोगी वस्तूंचा संचय करणारी मानवी परंपरा सिरॅमिक्स म्हणजे चिनी मातीची भांडी किटली तोटी असलेले चहा साठवण्याचे भांडे सुरई निमुळता उंच गळा असलेले धातूचे वा मातीचे भांडे शिसे कासे कास्य ॲल्युमिनियम हिंडालियम हे वेगवेगळ्या प्रकारचे धातू आहेत स्टेनलेस स्टील लोखंडावर प्रक्रिया करून बनवलेला गंज न पकडणारा धातू नॉनस्टिक म्हणजेच पदार्थ न चिकटणारी भांडी जी सर्रास अलीकडे घरोघरी वापरतात कोटेड मेटल म्हणजे एका धातूचा दुसऱ्या धातूवर लेप लावून तयार केलेली भांडी फुंकणी चुलीतल्या लाकडांचा जाळ पेटवण्यासाठी बनवलेली पोकळ लोखंडी लांबनळी घंगाळं म्हणजेच गोल पसरट मोठ्या तोंडाचे बाजूला कडी असलेले पाणी तापवण्यासाठी वापर असलेले पूर्वीचे भांडे बंब पाणी तापवण्यासाठी तयार केलेले पूर्वीचे उभट गोलाकार पिंप पत्रावळ म्हणजे झाडाची मोठी पाने काडीने एकत्र टोचून तयार केलेले गोलताट द्रोण म्हणजे पानांना काडीने जोडून तयार केलेली वाटी कासंडी चरवी कावळा वाडगा आणि टोप हे दूध व दुधाचे पदार्थ साठवण्याची पूर्वीची भांडी बुडगुली ओगराळी पळी तसराणी आणि कुंड म्हणजेच लाकडी किंवा धातूंचे वेगवेगळ्या आकाराचे चमचे यानंतर आपण पाठात आलेले वाक्प्रचार त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग पाहूयात पहिला पहा विराजमान होणे म्हणजेच आसनावर आय टीत बसणे किंवा स्थानापन्न होणे वाक्यात उपयोग पहा अलीकडे घराघरामध्ये स्वयंपाकघरात नवनवीन धातूची भांडे विराजमान झाले आहेत पुढचा वाकप्रचार पहा मान डोलावणे म्हणजे संमती देणे किंवा होकार देणे वाक्यात उपयोग शिक्षकांना ऐतिहासिक गोष्टी सांगण्यासाठी सर्व विद्यार्थी माना डोलावतात पुढचा वाक्प्रचार पहा प्रसार होणे म्हणजेच सर्वांना माहीत होणे किंवा प्रचार होणे अलीकडे इंटरनेट म्हणजेच आंतरजालाच्या माध्यमातून नवनवीन गोष्टीचा सगळीकडे प्रसार होत आहे पुढचा वाक्प्रचार पहा खिशाला परवडणे म्हणजेच खर्च करण्याची ऐपत असणे किंवा वस्तूची किंमत आवाक्यात असणे वाक्यात उपयोग पहा माणसाने खिशाला परवडणारे असेल तरच खरेदी करावी पुढचा वाक्प्रचार पहा आभार मानणे धन्यवाद देणे वाक्यात उपयोग कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी संयोजकाचे आभार मानले